राम राम मंडळी कसे आहात? आशा आहे चांगले असाल आणि स्वतःची खूप खूप काळजी घेत असाल. मध्ये खूप दिवस आमचे ब्लॉग नाही आले कारण की माझा आवाज पूर्णतः बसलेला होता, मला बोलताच येत नव्हतं. मग काय ब्लॉग शूट करणार म्हणून आज जरा थोडा आवाज क्लिअर झालाय म्हणून मग ब्लॉगला सुरुवात केली आहे. ते पहा सिद्धू सकाळी सकाळी नाश्त्याचं म्हणजे दुधाची वाट बघतोय. पण सिद्धूला आम्ही दूध देणं बंद केलेलं आहे कारण की अॅनिमल बेस्ड फूड द्यायचं नाही सिद्धूला, आम्ही असं ठरवलेलं आहे प्लांट बेस्ड फूड द्यायचंय. म्हणून मग आम्ही 3 दिवसापासून सिद्धूचं दूध बंद झालेलं आहे, आता त्याला प्लांट बेस्ड फूड द्यायचंय. तर आज मी त्याला रवा बनवलेला आहे आणि आता तो वाट बघतोय, त्याला वाटतंय दूधच आहे पण आता त्याला रवा देणार आहे. आणि आमचा काढा उकळतो इकडे आता नानाला मला आणि सिद्धार्थच्या बाबांना काढा. ते पहा नाना बसते तर कुत्रीला घेऊन कशी जांभळ्या दिसती पा, मोठ तोंड अशी आणि सिद्धू म्हणतो येऊ दे पटकन. नाही मी विचारतो म्हणलं ना घरी होत्या नाना आणि आणलेलेच होत्या. आणि मी बी 4-5 झाड लावले तर त्याला बी आलेले तुम्ही म्हणले ते बरं झालं सांगितलं. आता मी हे पहा कसे आमचे चिले पिले जेवायला बसलेले तर सकाळी सकाळी त्यांचा नाश्ता चाललाय. आमचा सिद्धू आणि आमची संस्कृती सानू. ते पहा सानू पण कशी खाती. हा वा 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 अरे भूक लागली, भूक लागली ना हात आहे चालू हात येऊ चालू असतो. नाना तुमचा काढा घ्या. वा 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 हे पाहत आमचं औषध. हा नानांचा काढा खा. बोप ना करू पागल झालं का? आपली संस्कृती आपली आपली ताई आहे ती बारकी तुझी बहीण आहे ती संस्कृती. संस्कृती बघतील किती भूक लागली. खबर तिच्या माला सांग ना सकाळी सकाळी तिला खाऊपे व्हायला जाऊ. तिची मा तिची मा तिच्या सोबत उठवती. ती 9 उठली तर मा 9 उठवती. पाणी पिना बिस्किट नको आता, आधी रवा खाऊन घ्यायचा मग बिस्किट पुढे जायचं. छाप झालेला आहे आणि तिला मिस्टर नाची 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 करू वाटती. झालं ना खाऊ. हे पहा हा सिद्धार्थच्या बाबांचा आणि हा माझा काढा रेडी झालेला आहे आणि आता आम्ही दोघं काढा पिणार आहोत. नानांना दिलेला आहे. बाबा घ्या तुम्हाला अजून थोडासा देते. बस 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 कस झालाय तुझ्या? एक नंबर काढाय. क्या बात है तेरा सर मामा येतो. त्यांनी काय केलं डोळ्याला? ते आपल्या व्हिडिओ मध्ये आलते ना. अरे मोळ होळ्याला गेला तुला माशी चावली. कधी? काल ना. हा का? कळी आत शुजलाय. अरे बापरे बघू द्या. तू काय हवंय? काय काय पाहिजे त्याला? काय मागतोय? काय थांब काय पाहिजे तुला? काय पाहिजे? काय डब्बा पाहिजे वय? अरे लक्ष्मी जे लाडू याचे तसेच राहिले. ते तुमच्याने लक्षात राहिले, माझ्या नाही पण त्याच्या बरोबर लक्षात राहिले. बघू द्या काय आहे त्या डब्यात खोलावर. देशमी लाडू आणले त्याला. हा गजानन लहान आहे. हे खायचं वय? अरे बापरे लाडू पण. अयो तुम्हाला खाऊ घालते. टाळणे पाहिजे खायला पाहिजे. मंडळी सकाळचे आता 11 वाजलेले आहेत आणि आमच्या तिघांच्या पण आंघोळ्या झालेल्या आहेत. नानांची पण आंघोळ झालेली आहे.
ते पहा सिद्धार्थचे बाबा आणि सिद्धार्थ मोबाईल मध्ये काड्या करतायत, काहीतरी चालू आहे त्यांचं, आंघोळ करून रेडी होऊन बसलेले आहेत ते. आणि आता माझी पण आंघोळ झाली आणि आता मी पटकन लगेच स्वयंपाक बनवणार आहे. आणि स्वयंपाक झाला की आम्ही जेवणार आहोत, 10 मिनिटात स्वयंपाक रेडी होईल. आता चल सिद्धू जेवायला चल, बस इथं बस. ही कोथिंबीरची भाजी आहे, कोथिंबीर आणि चटणी, आवळा आणि भाकू है ना. हा सिद्धूच्या भाषेमध्ये भाकर भाकू ते काय, शेरण्याची भाजी. ओके मंडळी, आज आम्ही ना आता थोडे बाहेर चाललेलो आहे. बाहेर चाललोय म्हणजे एक ट्रिक अवलंबवायची आम्हाला ती, तर ती ट्रिक आहे पैसे कसे वाचवायचे. तर ते तुम्ही बघा कसे वाचवलेत आम्ही ते पुढे व्हिडिओ मध्ये. मंडळी मी म्हटलं होतं सिद्धूला तू नानांजवळ थांब, पण तो काही नानांजवळ थांबायला तयार नाहीये. तो आता नाना बाय बाय करतोय. बाय 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 बाय. आता निघतोय आम्ही. नाही काय पाहिजे तुला, पुढे घ्यायचं आपल्याला. बरं चिप्स नाही येत, ते चिप्स नाही, बॉक्स द्या मला तुला काढून तुमच्या. याच्यावरची एक ट्रिक आहे 75 ग्रॅम. 3 वर 1 आहे ना, 3 ना. तुम्हाला कोणाला समजा, तुम्हाला कोणचं घ्यायचं, या द्या ना हॅलो वाला द्या. नीम वाला नाही का? नाही ते फक्त ऍलो वाला स्कीम आहे. हल्ली चंद पण नाही शक्ती तो एक ट्रिक. मग एक काम कर लक्ष्मी, ऑफर वालीच घे ना आपल्याला. हेच घेऊ राहिले ना. चला 350. एकच द्या पट्टी. बिस्किट चं हे घ्यायचं का, 12 पॅक गुड्डे चं घ्यायचं का, कोणतं घ्यायचं? पाच वाजताच घ्यावं, कारण ते मग हे होत ना. हा दोन्ही पण दाखव बरं. तू पण घ्यायचा का, हा घ्यायचा की हा घ्यायचा, कसं हे करू, कोणता घ्यायचा? तो घ्यायचा म्हणतो तो. हा घ्यायचा दादा. गुलगे आहेत का, कसे किलो आहेत? 100 रुपये किलो. बिस्किटचे आणि शॅम्पूचे पुड्याचे करायचे 500 दादा. हा ते 2 20 म्हणजे 530. 500 शॅम्पूचे 30 रुपये. हा आणि बिस्किट 55 आणि 75. 615. मंडळी आमची खरेदी झालेली आहे, पण गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे, जे कमी झालंय. तर पेट्रोल टाकून आता आम्ही घरी जाणार आहोत. सिद्धार्थ बाबा गाडी चालवताय, मध्ये बसतोय. इकडून बघ मेंढ्या, तुला खाऊन घेईन ती मग मेंढी. मेंढी बघा मंडळी, आताच आम्हाला रस्त्यामध्ये मेंढ्या भेटल्या होत्या. बाय बाय म्हणतात. बाय बाय सिद्धू मेंढ्यांना बाय बाय करतो. बाय बाय.
मंडळी आम्ही आताच आलेलो आहोत शॉपिंग करून. तर हे पहा काय काय आहे शॉपिंग मध्ये. सिद्धू थांब. तर हे शॅम्पू वगैरे आणलेलं आहे. त्यानंतर हे अंगाचं साबण आणि भांड्यांचं साबण आणलेलं आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे आज मी किती पैसे वाचवले ते ह्या साबण मध्ये. कारण की हिच्यावरती तुम्हाला वजन दिसत असेल 185 ग्रॅम आहे, पण जे नवीन पॅकिंग आलेलं आहे ते 130 ग्रॅम आहे. तर माझ्या एका साबणामागे 55 ग्रॅम बेनिफिट झालेला आहे. तर तुम्ही इमॅजिन करा मी आज 2 किलो साबण म्हणजे 2000 ग्रॅम वाचवलेलं आहे. तर मग विचार करा म्हणजे 2100 ग्रॅम म्हणजेच नियर अराउंड ह्या 16 ते 17 वड्या मला बेनिफिट झालेला आहे. तर बघा मी अशा पद्धतीने. आणि तुझा व्हिडिओ जर त्या लोकांनी बघितला तर कोणी दुकानदारांनी त्याला काय करायचंय, त्याला विकायची किमतीमध्ये असं तर थोडी येतो. म्हणजे म्हणजे 130 ग्रॅमची वडी मिळते सध्या ना. ओके ओके. कटिंग मुळे खोल ते उघडा खोल उघड. हा लोट लोट आतमध्ये. चला त्याचा खाऊ कसा उचलून निघायचं कळत. अजून ते राहिले पाठी मग येतोय ना तो पाहणार लगेच आलाच. या काय काही तू ते तुझं खाऊ ये बघ. चॅप्टर खूप चॅप्टर आहे. काय म्हणला चॅप्टर. हा चॅप्टर आहे ना तू. नाही भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट करून नक्की कळवा. कारण की आता मला दळण करायचंय. तर मग उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. थँक्यू. बाय बाय.